डायबिटीस कॉम्प्लिकेशन्स बद्दल माहिती देऊ इच्छितो. डायबिटीस हा दीर्घकालीन आजार असल्यामुळे जर शुगरची पातळी आपली कंट्रोल नाही राहिली तर बरेच ऑर्गन्सना इजा पोहोचू शकतो, जसे की डोळे आहेत, किडनी, हार्ट, ब्रेन, पायाचे जे नसा आहेत, पायाचा जो रक्तस्राव करणारी जी नळी आहेत त्याच्यामध्ये इजा होऊ शकतो. तर सर्वसाधारण प्रॉब्लेम्स जे येतात, डोळ्यांमध्ये ब्लिडिंग होणं किंवा मोतीबिंदूचा त्रास, किडनी फेलियर, डायलिसिस वगैरे जे लागणं, हार्ट हृदयविकार किंवा हार्ट अटॅक्स, हार्ट फेल होणं आणि पायाला जखमा होणे, ज्याला आम्ही डायबिटिक अल्सर म्हणतो, आणि पायामध्ये गँग्रीन, ह्या अशा प्रॉब्लेम्स किंवा पॅरालिसिस, स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, अशा कॉम्प्लिकेशन्स डायबिटिक पेशंटमध्ये आढळले जातात. तर हे सगळे जर आपल्याला प्रिव्हेंट करायचे असतील तर डायबिटीसचा कंट्रोल, ब्लड प्रेशर कंट्रोल, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करून हे सगळं आपण अवॉइड करू शकतो.